हॅलो, नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी आणि पल्लवी जात आहोत मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केटला. तर मी एक वेळेस गेलेले होते, नवीन मुंबईला आले होते तेव्हा दिवाळीच्या वेळेस, पण तेव्हा खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही थोडंसंच फिरून वापस आलात. आता त्या 2 वर्षानंतर आत्ता जात आहे, तर ते कसं आहे किंवा कुठं आहे हे पाहूयात. कशाप्रकारे आहे थोडंसं चांगल्या प्रकारे आपण पाहून येऊयात, कारण पल्लवीची खूप इच्छा आहे की आपण एक वेळेस जाऊन येऊयात, कारण ती पण खूप वर्ष झालं गेलेली नाही आहे. चला तर मग स्टे ट्यून, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. चला तर मग. हाय, हॅलो. तर आम्ही दोघीजणी जात आहोत क्रॉफर्ड मार्केटला, तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. आवाज येत नाही गाड्याचा आवाज म्हणजे. तर आम्ही दोघींनी पण घरून निघते वेळेस ठरवलं होतं की आपण बेस्ट बसने जाऊयात म्हणून, पण जवळपास आम्ही 1/4 पाऊण तास वाट पाहिली, आम्हाला बस काही भेटलीच नाही. दुसऱ्याच येत होत्या, आम्हाला ज्या बसने जायचं होतं ती येतच नव्हती. मग अगोदरच घरून निघायला उशीर झालेला होता, आणि मग त्याच्यानंतर बसची वाट पाहण्यामध्ये 1 तास गेला जवळपास. मग आता किती वेळ वाट पाहणार म्हटलं, मग आम्ही टॅक्सी करून टॅक्सीने गेल्यात क्रॉफर्ड मार्केटला, कारण संध्याकाळच्या वेळेला आणखी ट्रॅफिक जास्त लागेल, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता टॅक्सीने जाऊयात आपण. मग आम्ही दोघी पण टॅक्सीने निघालात, आणि टॅक्सीने आता चला आपण थेट जाऊयात क्रॉफर्ड मार्केटला. शरण्य पण घरी आहे आणि आभय पण घरी आहे, आम्ही दोघीच जात आहोत, कारण संध्याकाळी गर्दी असते आणि मुलांना घेऊन जायचं म्हटलं की खूप अवघड होतं. मी या अगोदर गेले होते दिवाळीमध्ये क्रॉफर्ड मार्केटला, पण तेव्हा इतकी गर्दी होती ना, आणि परत चोरांची ते सूचना सांगत होते की सगळं काही सांभाळून ठेवा, चोरीला जाऊ शकतं, अशा सूचना ऐकूनच यांनी नको म्हटले, खूप गर्दी आहे आणि काही गेलं तर मग परत अवघड होईल, चला आपण नंतर येऊयात म्हटले. आणि आम्ही गेलाच नाही, त्याच्यानंतर तर लॉकडाऊनच झालं. आणि मग आता चला 2 वर्षानंतर का होईना आपण जाऊन बघून येऊयात, आणि खरेदी करायचं काय नाही करायचं ते नंतर पाहूयात म्हटलं. आणि आम्ही दोघीजणी आलात, कारण मार्केट खूप मोठं आहे आणि पाहायला करायला घ्यायला वेळ खूप लागतो, आणि आम्हाला अगोदरच उशीर झालेला होता. आता निघालात तर खरं म्हटलं, चला जाऊन येऊयात. पाहू शकता किती सुंदर सुंदर एकदम फुलं आहेत शोसाठी, कुंडीमध्ये किंवा असं माळा लावायच्या असतील तर आपल्याला कार्यक्रमाच्या वेळेस वगैरे, किंवा शोच्या पण कुंड्या फुलं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या ना की तिथून पायाच हालत नव्हता ना, नजर हटत नव्हती. जिकडे बघावं तिकडे फुलंच फुलं, हे पूर्ण एक लाईनच आहे फुलाच्या मार्केटची, जिथे आपण एक ना वेगवेगळ्या पार्टीसाठीसुद्धा असं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा घेऊ शकतो. हे क्रॉफर्ड मार्केटला तर मित्र म्हणेल की पहिल्यांदाच इतकं मार्केट मोठं बघितलेलं आहे. तर खूप मोठे असं फुलांचं मार्केट आहे, इलेक्ट्रिशियनचं मार्केट आहे, कपड्यांचं मार्केट आहे, तसंच आपल्या शोच्या घरामध्ये जे असतात ना, नवीन घरामध्ये लावतात झुंबर किंवा असं शोचं, अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं हे खूप मोठं मार्केट आहे. आम्हाला उशीर झाला होता, जेवढं आम्हाला कवर करता येईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण नक्की पहा. ह्या कुंड्या पाहू शकता आपण हॉलमध्ये, किंवा काही फंक्शन असेल तर अशा वेळेला ह्या कुंड्या मस्तपैकी आपण हॉलमध्ये लावून कार्यक्रमाची शोभा आणखीन खूपच वाढेल. आणि हे बघत असताना आपल्या लेडीजचं मन तर माहिती आहे कसं होतं, ते बायकांचं मन की त्यांना अशा गोष्टींचा खूप आवड असते, किंवा काय माहिती वेगळंच एक मनामध्ये असतं की हे घेऊ ते घेऊ, हे किती छान आहे ते किती छान आहे असं वाटतं. आणि आम्हालाही तसंच वाटत होतं. मग थोडा वेळ पाहिलं सगळं काही, आणि नंतर आम्ही पुढे इकडे निघालो की आणखीन दुसऱ्या लाईनला पाहूयात म्हणून. तर इथं पाहत असताना या पहा चिमण्या, आणि चिमण्यांची छोटी छोटी पिल्लं इतकी छान ठेवलेली होती ना, असं वाटत होतं, खूपच भारी वाटत होतं. आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे की किती छान दिसत आहे, तुम्ही सुद्धा पहा. आणि इथं हे आहे क्रॉकरी मार्केट, जिथे आपल्याला काचाच्या सगळ्या वस्तू मिळतील, कप ग्लास झालं ट्रे, आपलं डिनर सेट, असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं ही लाईनच पूर्ण होती ती क्रॉकरी मार्केटची होती. आणि परत एक नाही वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीमध्ये आपल्याला बघायला गेलं तर व्हरायटी, किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या वस्तू पण होत्या. या मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त गोष्ट मला एक समजली की या मार्केटमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला बार्गेनिंग करता आलं पाहिजे, कारण इथलचे जे लोक आहेत विकणारे
ते खूप रेट सांगतात. आपल्याला फक्त तिथं बार्गेनिंग करता आली पाहिजे आणि आपण जर केलं तर कमी पण रेट करू शकतात ते लोक. फक्त एकदम स्टार्टिंगला खूप जास्त रेट सांगतात. आपल्याला बार्गेनिंग खूप जिद्दीने करता आली पाहिजे, तरच आपल्याला कमीत कमी रेटमध्ये वस्तू मिळू शकतात हे मला इथं गेल्यानंतर कळालं. आणि गर्दी इतकी नंतर वाढली ना आम्ही गेल्याच्या नंतर की मला भीती वाटू लागली की मोबाईल जर गेला किंवा या गर्दीमध्ये जर मोबाईल पडला किंवा कोणी एखादं इसकाटून घेतला तर काय करणार. त्याच्यामुळे मला जास्त एकदम शूट नाही करता आलं. जिथं थोडीशी गर्दी कमी होती तिथं थोडं थोडं मी व्हिडिओ घेतलेला आहे. अदरवाईज जिथं खूपच गर्दी होती तिथं सुरक्षेच्या दृष्टीनं पण मी जास्त व्हिडिओ घेतला नाही, कारण आम्ही दोघीच होतो. लक्ष ठेवायला किंवा कोणी घेतलं तर त्याच्यामागे पळायला पण कोणी नव्हतं. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही की किती छान प्रकारे सगळ्या काही वस्तू आहेत ते. आणि आता आम्ही आलेले आहोत मंगलदास मार्केट. हे कपड्यांचं मार्केट आहे. हे कपड्यांचं मार्केट आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल्स, ब्लाऊज पीस किंवा अदरवाईज साड्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात इथं. असं पहिल्यांदाच मी तर पाहिलं असेल, कारण एवढं मोठं मार्केट आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकणं जाणाऱ्या भारी भारी व्हरायटी मी पहिल्यांदाच पाहिल्या. आणि खूप छान छान होत्या. पाहू शकता हे ड्रेस मटेरियल्स आहेत आणि त्यांची रेंज पण खूप चांगल्या प्रकारची होती. क्वालिटी होती त्याच्यामुळे रेंज पण होती, पण आपण जर घेतलं तर कमीसुद्धा होऊ शकतं. तर ड्रेस झालं तर कपड्यांची मटेरियल्स, साड्या, तसेच ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीसचे मोठे मोठे जे दुकानामध्ये विकायला तागे असत ना ते सुद्धा होते. खूप उत्तम प्रकारे मला तर कपडा वाटला इथल्या ड्रेसचा. आणि आम्ही पाहत होतो की आणखीन काय काय आहे ते. आणि ड्रेसच्या क्वालिटीज तर काय, कॉटनमधून, प्युअर कॉटनमधून खूपच वेगवेगळ्या होत्या. जेवढं पाहिजे तेवढं कमीच होतं. पाहू शकता तुम्ही सुद्धा. आपल्या लेडीजच्या मेकअपच्या वस्तू झाल्या तर ड्रेस, रेडीमेड ड्रेसेस, ड्रेस मटेरियल्स किंवा आपल्या घरगुती ज्या वस्तू आपल्याला लागणाऱ्या इमर्जन्सीमध्ये किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते पण खूप मोठ्या प्रमाणावर इथं विकल्या जात होत्या. आणि तेवढ्याच रिझनेबल रेटमध्ये पण होत्या. आपण थोडंसं बार्गेनिंग केलं तर कमीमध्ये पण मिळू शकत होत्या. हे इतकं मोठं मार्केट आहे ना की इतक्या व्हिडिओमध्ये तर दाखवणं अशक्य आहे, पण मी छोट्या छोट्या क्लिप घेऊन तुमच्यासोबत शेअर केले आहे. हे जे ड्रेस मटेरियल्स आहेत ना, नाही सॉरी ड्रेस मटेरियल्स नाही, रेडीमेड ड्रेसेस आहेत. हे एक ड्रेस 650 होता आणि खूप छान छान कलर होते. हे घेऊ की ते घेऊ असं वाटत होतं. कलर म्हणजे काय, कलरला चॉईसच नव्हता की आपल्याला एक घ्यायला गेलं 4 कलर आवडतील असं होत होतं. कारण होतीच तशी कलर किंवा ती क्वालिटी खूप छान होती. मला तर खूप आवडली. लहान मुलांचे टेडी बेअर्स झालं तर टी शर्ट्स झालं तर लहान मुलांचे जे काही खेळायच्या वस्तू असतात त्या पण खूप होत्या. पण तिथं गर्दी पण त्याच प्रमाणामध्ये होती. इथून आम्ही आणखीन थोडंसं फिरणार आहोत. थोडंसं फिरत फिरत आल्यानंतर आम्हाला इथं केकचं साहित्य दिसलं, जे की आपण केक बनवण्यासाठी जे लागतात ते सगळ्या गोष्टी होत्या इथं. मग मला केक बनवायची इतका आवड नाही, पण पल्लवीला खूप आवड आहे. मग तिनं केकचं जे मिक्स मिळतं, प्रीमिक्स केकचं भांडं किंवा ज्या काय आणखीन गोष्टी तिला आवश्यक होत्या त्या तिनं इथं घेतल्या. आणि त्याच्याविषयी माहिती पण ते दादा छान सांगत होते. तिला जे आवश्यक होतं केकसाठी जे जे लागणारं ते तिने इथं सगळं घेतलं.
आणि मग आता आम्ही इथून पुढे जाणार आहोत. स्टे ट्यून. अनेक प्रकारच्या वस्तू तिथे मिळतात. तुम्ही जर गेलात तर एकदा नक्की भेट द्या. मुंबईला आलात तर क्रॉफर्ड मार्केटला एकदा नक्की जा आणि गेल्यानंतर बार्गेनिंग करायला विसरू नका. गर्मी खूपच व्हायली ना. 7:30 ते 8:30 वाजले सुद्धा येतात. आणि आता आम्ही ती बसची वाट पाहत थांबलेले आहोत. शरीर घरी आहे, उशीर झालेला आहे, तिचं पण काळजीनं थोडासा चेहरा एवढासा झालेला आहे. आणि तर आम्हाला जवळपास 8:30 ते 9 वाजलेले होते. आम्हाला बस लागण्यासाठी वाट पाहत होतो आम्ही. आणि आता इथून घरी जायचं आहे कारण लेट खूप झालेला आहे. तुम्हाला आजचा हा क्रॉफर्ड मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय. क्रॉफर्ड मार्केटचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा आणखीन पाहायला मिळेलच. हा फक्त एक छोटासा व्हिडिओ होता कारण मी पहिल्यांदाच गेलेला आणि ते कशा प्रकारचं मार्केट आहे ते पाहण्यासाठी गेलेला. सो नंतर येईलच, नक्की पहा.